आमची जमिनाचं बघणं खूपच दुःखदय आहे. आधी किती वैभवशाली होता, आता कावेरीलाच बघणं खूपच दुःखदय आहे. त्या काळी पाऊस होता, पीक येत होती आणि लोकांना अन्न मिळत होत. आता लोक रोजंदारी करून पोट भरतायत. जेव्हा कावेरीत भरपूर पाणी होत, आम्ही वर्षात 3 पीक घ्यायचो. हळूहळू ते कमी होऊन 2 झाली. आता आम्ही कस बस 1 पीक घेतोय. 20 वर्षांनंतर कावेरीमध्ये अजिबात पाणी नसेल, ती पूर्णपणे कोरडी पडेल, पिण्यासाठी पाणी उरणार नाही. एकेकाळी तलावाचं शहर म्हणून ओळखलं जाणारं बेंगलुरू आता पाण्याअभावी कोरडं पडत चाललंय. तामिळनाडू आणि त्याची राजधानी असलेलं शहर त्याच्या नागरिकांची पाण्याची गरज भागवण्यासाठी धडपड करतंय. भारतीय शेतकऱ्यांबद्दल म्हटलं जातं की त्यांचा जन्म सुद्धा कर्जात होतो, ते जगतात कर्जात आणि मरतातही कर्जात. कर्नाटकाजवळ राहणाऱ्यांसाठी एक कटू सत्य आहे, कारण आम्ही बोलत आहोत एकेकाळी अत्यंत सुपीक असणाऱ्या कावेरीच्या पट्ट्याबद्दल. भारतातील नद्या खूप गंभीर स्थितीत आहेत. सरासरी भारतातील सर्व नद्या दरवर्षी जवळपास 8% घटत चाललेल्या आहेत. 16 वर्षात बहुतांशी नद्या लुप्त होतील. 8% घट जवळपास वर्षात 7 महिने कावेरी समुद्रापर्यंत पोहोचतच नाही, ती इथेच कुठेतरी आटून जाते. आज ती 40 वर्षांपूर्वीच्या तुलनेत 44% घटली आहे. तुमच्या मुलांना किंवा कदाचित त्यांच्या मुलांना कावेरी काय आहे हे माहीत नसणार. जेव्हा आम्ही रॅली फॉर रिव्हर्सच्या मोहिमेची सुरुवात केली तेव्हा आम्ही देशभरात 5000 चित्रकला स्पर्धा भरवल्या, कारण आमची इच्छा आहे की आमच्या मुलांनी जागरूक व्हावं, तुमचा विश्वास बसणार नाही. खूप मुलांनी, अनेक मुलांनी तपकिरी वाळूचं चित्र काढलं आणि त्यांना वाटलं की तीच नदी आहे, कारण त्यांनी फक्त अशाच नद्या पाहिल्यात. सर्वात मोठी चिंतेची बाब पाणी नाहीये, सर्वात मोठी चिंता माती आहे. त्यात पुरेसे जैविक घटक नाहीये, ज्याचा अर्थ आहे की ते पाणी धरून नाही ठेवू शकत. भारतात 160 दशलक्ष हेक्टर पिकाऊ जमीन आहे. त्यातील 104 दशलक्ष हेक्टर पिकाऊ जमीन नापीक होत आहे. नापीक जमीन याचा अर्थ आहे की या देशात पुढील 15 ते 25 वर्षात अन्न पिकवण्याच्या बाबतीत गंभीर समस्या उद्भवणार आहेत. देशात 130 कोटी लोक राहतात आणि तुम्हाला जर तुमचं अन्न पिकवता नाही आलं तर तो मोठा अनर्थ ठरेल. आपल्या 91 नद्यांपैकी 96% केवळ पावसाच्या पाण्याने वाहतात. जर आपल्याकडे वनस्पती झाडे झुडपे असतील तर पावसाचं पाणी जमिनीत धरून ठेवणं अगदी सोपं होईल. पावसाचं पाणी जे वर्षात जवळपास फक्त 45 ते 50 दिवस पडतं ते सर्व पुढच्या 50 दिवसात वाहून जातं. त्या प्रवाहाची गती मंद करण्याची क्षमता फक्त झाडाझुडपांमध्ये आहे, इतर कुठलाच मार्ग नाहीये. वनक्षेत्र वाढवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आपल्यावर असलेल्या जनसंख्येच्या दबावामुळे. तर उरलेला एकच मार्ग आहे त्यांना अरण्य शेतीकडे नेणं. तामिळनाडूमध्ये 70,000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना आम्ही या दिशेने वळवलंय. त्यांचं उत्पन्न काही 8 ते 10 वर्षात 5 ते 10 पटीने वाढलंय. आता तामिळनाडू आणि कर्नाटकात आम्ही कावेरी कॉलिंग ही मोहीम सुरू करतोय. आम्ही 25 जण मोटारसायकलने तल कावेरीपासून तामिळनाडूतील तिरुवावूर पर्यंत कावेरीच्या काठाने प्रवास करणार. आणि फक्त जागरूकता नाही, आम्ही दोन्ही सरकारांशी बोलतोय शेतकऱ्यांना आधार द्यायला, पारंपरिक शेतीपासून अरण्य शेतीकडे वळायला. हा बदल घडवून आणण्यासाठी मदत म्हणून फक्त 3-4 वर्षे सबसिडी लागेल, त्यानंतर त्याला या आधाराची गरज नसेल. ही 4 वर्षे जर तुम्ही त्याला आधार दिलात तर तो अरण्य शेतीकडे वळेल. एकदा की त्याला आर्थिक फायदा झाला त्यानंतर अनुदानाचीही गरज पडणार नाही, लोक असेच बदलतील. कावेरीचं पात्र जवळपास 83,000 चौरस किलोमीटर आहे. आमची इच्छा आहे की कावेरी पात्रातील 1/3 भागाचं अरण्य शेतीमध्ये रूपांतरण करावं. जर तुम्ही हे केलं नदीच्या पाण्यामध्ये जी 46% घट झाली आहे ती परत भरून निघेल, नद्या परत वाहतील, शेतकरी श्रीमंत आणि समृद्ध असेल. जेव्हा मी UN मध्ये बोलत होतो मी म्हणालो मला अर्थव्यवस्था आणि पर्यावरण यांचं लग्न लावून द्यायचंय, तरच आपण काही महत्वाचं निर्माण करू शकू. पर्यावरण हे काही लोकांच्या आर्थिक कल्याणाच्या विरोधात नाहीये. अर्थव्यवस्था आणि पर्यावरण दोघांनी हातात हात घालून पुढे जायला हवं. आर्थिक प्रगती पर्यावरणाबाबत संवेदनशील राहून कशी करायची ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. या प्रकल्पाचं नाव आहे कावेरी कॉलिंग, कारण ती बोलावत आहे. प्रश्न आहे तुम्हाला ऐकू येत आहे का? हॅलो, तुम्हाला ऐकू येत आहे का? कावेरी हाक मारते.